नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. नांदेड लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वंचितांचा पाठिंबा नाही. काँग्रेसने मतदारांची दिशाभूल थांबवावी, शिवा नरगले. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने व काँग्रेस पक्षाने मतदारांची दिशाभूल करू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. आज महाविकास आघाडीच्या नांदेड प्रचार कार्यालयाच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे खोटे विधान महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांनी अशा प्रकारचा कुठलाही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिला नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी राज्याचे प्रवक्ते फारूक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच जिल्हा महासचिव श्याम कांबळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महानगर महासचिव अमृत नरंगलकरही यांची उपस्थिती होती. आज जे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांनी जो दावा केलेला आहे किंवा माहिती दिलेली आहे प्रेसरला ती अत्यंत खोटी आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कुठलाही पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये दिलेला नाही. नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एक ठराव दिलेला आहे की याच ठिकाणची जी काँग्रेस आहे ती अशोकराव चव्हाणांची बी टीम आहे, त्यामुळं या ठिकाणी वंचितचा उमेदवार आपण द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम, बौद्ध, ओबीसी आणि गरीब मराठा हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा उभे आहेत. खरंच जर या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा पाहिजे होता तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक महिन्यापूर्वी काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. काँग्रेसने कोल्हापूर आणि नागपूर या 2 ठिकाणची मागणी केली. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी 2 ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. पण नांदेडच्या काँग्रेसने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कुठलीही तशी मागणी केलेली नाही. त्याचं कारण जर काय असेल की इथली काँग्रेस ही अशोक चव्हाण ऑपरेट करतात आणि कदाचित या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भाजपला हरवू शकते अशी भावना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसा प्रकारचा ठराव आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिला. हे सपशेल कोटा आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आहे, हे सपशेल कोटा आहे. आम्ही त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेधही करतो. आपण असं म्हणाल की काँग्रेस अशोक चव्हाण चालवतात, तसा सगळ्याला संशय आहे. अख्ख्या नांदेड जिल्ह्याला काँग्रेसच्या बाबतीत संशय आहे सगळ्या लोकांना, अशी शंका आहे. अजिबात देणार नाही या ठिकाणी आमचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार राहतील आणि बाळासाहेब त्यावर निर्णय घेतील.